शासनाने दिलेल्या तुम्ही गाईडलाइन्स ओल्ड कंप्लीट तुम्ही पाळत ही करत नाही बरोबर तुम्ही काळजी घेऊ शकत काय आम्हाला आनंद नाही नक्की नक्की लॉकडाऊन करणे काय आनंद नाही म्हणून आम्हाला पण तुला समजते तुम्ही काळजी घेणार असाल तर नक्कीच काळजी घेऊ सगळ्यांनी घेतली पाहिजे काळजी सर्वांनीच काळजी घेऊ म्हणजे काय आता कुठं तर थोडासा थोडा होत आहे तुम्ही काळजी घेता त्यामुळे सगळं ठीक आहे त्या बाकी तुम्ही बरोबर लॉकडाउन करायला कोण आम्हाला हे नाही आनंद नाही पण मला एक चिंता आहे प्रशासन एवढं सगळ्यांना सांगतंय काळजी घेते परंतु काही बहुतांश नागरिक या सूचनांचं पालन करत नाहीत न ते न केल्यामुळं तुम्हाला माहिती पॉझिटिव्हचं प्रमाण हे वाढतं आहे त्यामुळं खरं तर त्यांनी जर काळजी घेतली तर आमचं काहीच अडचण नाही तरीसुद्धा अजून एक 4-8 दिवसामध्ये सर्व लोकप्रतिनिधीशी बोलून जर आपण सर्वांनी काळजी घेतली जर शासनाने दिलेल्या सूचनांतून पालन केलं तर लॉकडाऊनमध्ये आम्हाला काही त्यात लॉकडाऊन करण्यात आम्हाला काही आनंद नाही परंतु जर आपण काळजी घेणार असाल निश्चित प्रकारे सगळ्या लोकप्रतिनिधी ते आपण विचार करू आज सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय दत्तामामा भरणे यांना सोलापूर शहराला लॉकडाऊन पुन्हा होऊ नये अशी विनंती चार्ज या ठिकाणी आज निवेदन दत्तामामा भरणे यांना या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. सोलापूर शहर हा कामगारांचं शहर आहे, कष्टकऱ्यांचं शहर आहे. आत्ताच कुठं तर लॉकडाऊन 1 थोडासा व्यवसाय व्यापार इंडस्ट्रीज या ठिकाणी रुळावर आलेला आहे. पालकमंत्र्यांचं असं उत्तर आहे की तुम्ही जर नियमांचं जर पालन करत असाल तर या ठिकाणी आम्ही लॉकडाऊन करणार नाही किंवा लोकप्रतिनिधी असो अधिकारी असो यांच्याशी चर्चा घेऊन येत्या 4-8 दिवसात आम्ही निर्णय घेऊ असं उत्तर या ठिकाणी आम्हाला पालकमंत्री महोदयांनी दिलेलं. आदरणीय पालकमंत्री साहेब यांना सोलापूर शहरामध्ये लॉकडाऊन करू नये अशा पद्धतीची विनंती मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने सोलापुरातील तमाम उद्योजक व्यापारी व्यावसायिक चेंबर ऑफ कॉमर्स या सर्वांच्या वतीनं मी त्यांना विनंती केली की सोलापूर शहरामध्ये कष्टकरी कामगारांची संख्या खूप मोठी आहे, त्यांचं हातावरचं पोट आहे आणि आत्ताच कुठं लॉकडाऊन उघडल्यामुळं सर्व व्यवसाय उद्योग व्यापार मोठे मोठे सुरू होत आहेत. या मागील काळामध्ये सोलापूर शहरातील हातावर पोट असणाऱ्या कामगार कष्टकऱ्यांना नाही का आर्थिक समस्याला संकटाला सामोरं जावं लागलं, ही गंभीर समस्या आहे. आपण सर्वजण लॉक हे फिजिकल डिस्टन्स असेल इतर ज्या उपाययोजना कोरोना चर्चा कराव्या अशा पद्धतीत त्यांना विनंती केली आणि लॉकडाऊन सोलापूरला लादू नये जेणेकरून भविष्यामध्ये उद्योजक व्यापारी आणि कष्टकरी कामगार अडचणीत येतील आणि त्याला आत्महत्या करण्याची वेळ अशा पद्धतीचं लॉकडाऊन आपण करू नये अशा पद्धतीची विनंती आदरणीय मंत्री महोदयांना आम्ही केली. त्यांनी असं सांगितलं की बाबा आपण सर्वजण फिजिकल डिस्टन्स नियम जर पाळत असाल तर आम्हाला का त्याच्यामधला आनंद नाही आहे, त्याबद्दलचा तो निर्णय त्यांनी राखून ठेवलेला आहे, त्याचा तुम्ही निर्णय घेतील. आम्हाला सर्वांना अपेक्षा आहे की त्यांनी लॉकडाऊन करणाऱ्या शिक्षकांना अपेक्षा केली आहे.